समीर काय चाललंय? अगं काय नाही, कॉलेजला जरा उशीर झालाय. बर मला रात्री आज यायला उशीर होईल बर का, तर वाट बघू नका माझ्यासाठी, येतो मी. बाय. रोजच झालंय हे याच, रोज अन्न वाया जात. ठीक आहे आपण खाऊयात. चार सोडून या फ्लॅट मध्ये राहायला येऊन 3 वर्ष झाली नाही आपल्याला? हो माहितीये मला. हो ना, सगळं कसं आता व्यवस्थित चाललंय. वर्षाच्या लग्नाचं बघायला हवं आता. माझी स्थळ बघायची तयारी आहे ग, पण तिचा विचार नको का घ्यायला? अहो तिला काय कळतंय त्यातलं? हे बघ, शहरातल्या मोठ्या सहकारी बँकेत नोकरी करते आपली मुलगी. थ्रूआउट उत्तम रेकॉर्ड आहे तिचं. नाना परवा सांगत होता, स्वबळावर बँक लोन घेऊन तिनं हा फ्लॅट घेतलाय. 3 वर्षात परिस्थिती पार पालटवून टाकली तिनं, आणि तिला कळत नाही म्हणतेस. ते सगळं खरं आहे हो, पण माझं मन मला सारखं खात राहत. एवढं केलं तिने आपल्यासाठी घरासाठी, आणि आपण मात्र स्वार्थीपणाने वागतो का काय असं वाटत राहत. मलाही तसंच वाटत. अगं पण तिचे निर्णय इतके समर्थपणे घेते ती, त्यामुळे संजूचं लग्न होऊनही आता 3 वर्ष झाली. ती इथे होती तेव्हा मोकळेपणानं बोलायची तरी तिच्याशी. आता ती बेंगलोरला गेल्यापासून दोघींचा संपर्कच तुटल्यासारखा झालाय. फक्त आपल्या घरासाठीच राबते हो पोर. तू बोलून बघ तिच्याशी. हे बघ, तिची तयारी असेल तर मी उद्यापासून स्थळ बघायला सुरुवात करतो. अग तिला काय कुणीही पसंत करेल. ब्रह्मेसाहेब आणखी कुठे तयार राहिला नाही ना, तेवढं बघता का प्लीज? नाही नाही ना, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे आता माझं लोन प्रपोजल सँक्शन होईल तर? ते ऑलरेडी सँक्शनच आहे प्रशांत. तू गुणे साहेबांचा मुलगा. काय नाही, एक फक्त सही राहिली होती त्याच्यासाठी तुला बोलवून घेतलं, बाकी काय नाही. म्हणजे आता तुमच्याच मार्गदर्शनाचा फायदा होणार आहे मला. मे आय कम इन सर? येस कम इन. काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही. हो हा, आजचा हाबड्याचा अर्ज हा मध्येच. तुम्हाला लोन अकाउंटच्या किती एंट्रीज ओढायच्यात माहितीये का? तुम्ही सिन्सिअर आहात, तुमचा स्पीड उत्तम आहे, म्हणून तुम्हाला त्या टेबलवर ट्रान्सफर केलं, आणि आज एकदम हाबडेचा अर्ज. प्लीज सर, आजचा दिवस आणि ते सुद्धा हाफ डे सर. तुम्हाला माहितीये मी सहज म्हणून कधीही रजा काढत नाही. हो पण आजच का? घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, घरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आली आहे बँगलोरहून, माहेरी आली ती 3 वर्षांनी, आणि गेली 3 वर्ष आमची गाठभेटसुद्धा नाही आहे, म्हणून जरा. ठीक आहे ठीक आहे, जा तुम्ही आज. जा तुम्ही. थँक्यू सो मच. या वेलकम. हा पण ते काम मात्र माझं आटपून द्या पाठवा. हो सर. या कोण? या मी जोशी. व्हेरी सिन्सिअर. पण का रे? ते काय नाही, सहजच विचारलं. यांचं अजून लग्न झालेलं दिसत नाही. नाही पण ठरलंय असं काहीतरी ऐकतोय मी. बरं ठीक आहे, मी निघतो. बस बस. प्रशांत मला तू खरं सांग, आर यू इंटरेस्टेड? हो म्हणजे आत्ता पाहिल्या तरी मला आवडल्यात त्या. तिच्या स्वभावाची गॅरंटी मी देतो, अत्यंत सालस मुलगी आहे ती. मग काही प्रश्नच नाही आहे, कारण माझ्या शब्दाबाहेर काही माझे वडील नाहीत. मग मी आजच तिच्या घरच्यांशी बोलतो. ओके ठीक. किती दिवसांनी भेटतेस ग संजू मला? जेवढ्या दिवसांनी तू मला भेटतेस ना तेवढ्याच दिवसांनी. तू ना अगदी बदलली नाहीस बघ. का म्हणून बदलायचं ग? लग्न होऊन सासरी गेल्यावर मुलींनी बदललंच पाहिजे का? संजू मला की नाही तुला इथेच भेटायचं होत, याच जागी. मला माझ्या जुन्या संजूला भेटायचं होत,
जी माझ्यावरती खूप खूप प्रेम करायची, मला समजून घ्यायची, मला खूप बोलायचं तुझ्याशी. मला वाटलं होतं एव्हानं तुझ्यातली हळवी वर्ष हरवली असेल. आणि सांग तू कशी आहेस? ए आणि तुझं पिल्लू कसं आहे? हर्षद ना? माझं मजेत चाललंय. पिल्लू पण छान आहे. आत्ता येताना मी याला म्हणाले होते चल म्हणून. मग का नाही आला? तो म्हणाला की मी हर्षदला घेऊन घरी थांबतो. तुम्हा मैत्रिणींच्या गप्पांमध्ये मी कशाला? एवढा समजूतदार आहे तो. बोल ना ग काहीतरी. तुला खूप काही बोलायचं होतं ना? पण आता असं वाटत की माझ्याकडे काहीच नाहीये बोलण्यासारखं. अजूनही त्याची वाट पाहतेस तू? कोणाची? तोच इंद्रधनुष्याचे स्वप्न दाखवून तुझ्या आयुष्यातून पळून गेलेला. कोण तो? मेघन. मेघन. अजूनही त्याची वाट पाहतेस? संजू मला वाटलं नव्हतं तू असा काहीतरी विषय काढशील. मग लग्नाचा विचार का करत नाहीयेस तू? मला माहिती नाही ग की मी मेघनची वाट बघतीये की नाही, पण मला दुसरीकडे कुठे लग्न करावं, संसार करावा असं सुद्धा वाटत नाही. संसार म्हणजे सर्वस्व असतं का ग? हे बघ, काहीतरी अवघड प्रश्न विचारू नकोस मला तू. का कुणास ठाऊक, पण मला तरी असंच वाटतंय की अजून तू त्या फ्रस्ट्रेशन मधून सावरलेली नाहीयेस. फ्रस्ट्रेशन असं नव्हतंच ग संजू. त्याचा नकार त्याला मी आवडले नाही म्हणून नव्हताच. त्याने नकार दिला आमच्या दोघांच्या परिस्थितीमुळे. आणि अशा परिस्थितीत आम्ही कसा संसार थाटला असता ग? ठीक आहे, पण आता लग्नाचा विचार का करत नाहीयेस? अग कुठल्याही छान ठिकाणी जमून जाईल तुझं. आता कुठलंही ठिकाण छान असं वाटतच नाही मला. मला ती दुपार आठवते, तो जाताना म्हणाला होता यापुढे मी मुली बघणार नाही. आणि म्हणून तुला अजूनही असं वाटतंय की तो परत येईल? तो येऊ अथवा न येऊ काय फरक पडतोय? वर्षा, तो परत येणार नाहीये कारण मी बेंगलोर वरून इकडे आल्यावर पहिल्यांदा त्याचीच चौकशी केली होती. मैत्रीण आहे सगळं माझी तू वर्षा. मग काय समजलं? तो इथं येऊन एक महिना उलटलाय एवढंच समजलं. तुला येऊन भेटलाय तो? वर्षा, तो परत येणार नाहीये. नको येऊ दे त्याला. पण मी त्याला विसरू शकत नाही ग. साखरपुड्याच्या दिवशी मी त्याला मनाने समर्पित झाले. आता तो नाही आला तरी चालेल, पण मी माझ्या मनाशी प्रतारणा करू शकत नाही. मी विचारण्याचं कारण म्हणजे आमच्या बँकेचे एक कस्टमर आहेत गुणे म्हणून, माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. गुणे फूड्सचे मसाले वगैरे तुम्ही वापरतही असाल कदाचित. हा तेच ते गुणे. तर त्यांचा एक मुलगा आहे प्रशांत म्हणून, त्यांनी वर्षाला बँकेत पाहिलं, त्याला ती पसंत आहे आणि तसं त्यांनी मला सांगितलं. तर आता जवळच्या मित्राचा मुलगा म्हणल्यानंतर म्हणलं विचारून बघतो. हा त्याचा फोटो.
मुलगा कम्प्युटर इंजिनियर आहे, आता कम्प्युटरचे क्लासेस पण चालवतोय. आता तुम्हीच काय तो विचार करा आणि अर्थात नंतर मला सांगा. ब्रह्मेसाहेब, तुम्ही आपणहून इथे आलात, स्थळ सांगितलं. गुणे फूड्स म्हणजे स्थळ उत्तमच असणार. आमच्या म्हणजे माझ्या आणि हिच्या पसंतीचा प्रश्नच नाहीये, तरी पण मुलीची संमती हेच ना. पण मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र बसून एकदा बोलावं तिच्याशी. काय की मुलगा चांगला आहे. आम्ही बोलतो वर्षाशी आणि तुम्हाला नक्की कळवतो. अच्छा ठीक आहे. वर्षा, अशी का ग बसली आहेस? असंच कंटाळा आला म्हणून. वर्षा, तुझ्याशी थोडस बोलायचं होत. आई, काय? अग, आज ब्रह्मे साहेब येऊन गेले, त्यांनी हा फोटो दिलाय तुझ्यासाठी, बघ ना. माझ्या वर्षा, अगं पहिल्या वेळी आम्ही नीट चौकशी केली नाही, आमचं चुकलं अगं, मान्य आहे आम्हाला. तो मुलगा असा विचित्र निघाला, लग्न मोडून गेला, चुकलंच का आमचं? आम्ही नीट चौकशी करायला हवी होती. अगं पण त्या चुकीची शिक्षा आम्हाला अशी देऊ नकोस ग. आई, मला याबद्दल काही बोलायचं नाहीये ग. अगं अगं पण हा मुलगा काही वाईट आहे का? हे बघ, आम्ही यावेळेला सगळी चौकशी नीट करू आणि तुझी तयारी असेल ना तर मग पुढे पाऊल टाकू. माझी तयारी नाहीये आई. तुम्ही त्रास घेऊ नका, मी ओळखते त्या मुलाला. प्रशांत मधुकर गुळे, बरोबर? मग वाईट चालीचा काय तो? नाही काय, आपण कशाला कुणाबद्दल काय वाईट बोलायचं? मला माहितीये म्हणजे ते आमच्या बँकचे खूप मोठे कस्टमर आहेत, गुणे फूड्स. अगं हो, त्यांचाच मुलगा आहे तो, त्याला खूप आवडली असतो. आई, जर का मी हे स्थळ नाकारलं तर तू घरातून हाकलवून देशील मला? अग, तुझा आम्हाला केवढा आधार आहे, तुझ्याविषयी आम्हाला काय वाटत हे तुला नाही ग कळायचं. अग, तू जन्मभर अविवाहित राहू, आमचं चुकलं त्याच्याशी शिक्षा आम्हाला देऊ नकोस ग. एकदम या स्थळाला असं नकार देऊ नको ग वर्षा. तसं नाही ग आई, हे बघ सगळं काही चांगलं आहे, हे स्थान खूप चांगलं आहे, खूप श्रीमंत आहेत ते. त्यांचं विश्व आणि आपलं विश्व वेगळं आहे. तो एकुलता एक मुलगा आहे, तो म्हणेल ती पूर्व दिशा. त्याला मी बघता क्षणी आवडले आणि त्याने माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. पण जर का त्याला दुसरी कोणी मुलगी आवडली तर तुला कळतं मी काय म्हणते? त्यांचं आणि आपलं विश्व अगदी वेगळं, त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. ये संजू. अगं वाटच बघत होते मी तुझी. संजू, मी तुला सगळं नीट समजावून सांगितलंच आहे. तू कसंही कर, वर्षाला समजा आणि तिला लग्नासाठी तयार कर. अगं हल्ली यांचीही तब्येत नीट राहत नाही आणि बघवत नाही ग मला, तिच्याकडे पोटात तुटतं. तू कसंही कर आणि तिला समजा. आई, तुम्ही काळजी करू नका, मी समजावते वर्षाला. ये, तिला कुठे ठाऊक आहे आणि तू येणार असते. ये वर्षा,
आले ये ग अग कोण आलाय बघ तरी संजू कशी आहेस तू मजे बसा दोघी गप्पा मारत आई तू पण बस ना का आमच्याशी गप्पा मार नको तुम्ही दोघी जणी गप्पा मारा मला अजून खूप काम आहे आज ओके काय ग कशी आहेस मजे अग बाबा आणि समीर कुठे दिसत नाहीये नाही ते कुठेतरी गेलेत बाहेर आय थिंक बाबांची पेन्शन आणायला गेलेत दोघं ते जाऊ देत तुम्हाला सांग तू किती दिवस आहेस इथे ए फार नाही ग अजून दोन तीन दिवसात निघू बहुतेक का ग एवढ्यातच अखेरची रजा संपते एक तर तीन तीन वर्षांनी भेटतेस मला अगं वर्षा आता तुझ्या लग्नात भेटणारच होत आपण हे बघ संजू जर का तुला या विषयावरती बोलायचं असेल तर सॉरी आय आय एम नॉट इंटरेस्टेड वर्षू ए वर्षू अगं तुला प्रत्येक गोष्टीचा नव्याने विचार करायला हवा तुला आई बाबांचा समीरचा या सगळ्यांचा विचार करायला हवा वर्षा एक्सक्यूज मी वर्षा जोशी इथेच राहतात तुम्ही मेघन ना येस येस दॅट्स राईट मीच मीच मेघन मीच सांगताना तुझी हिंमत कशी झाली रे इथे यायची माझ्या मुलीला लग्नाला नकार दिलास आयुष्यात उठवलं असतीला अरे सोन्यासारखं आमचं घर उद्ध्वस्त केलं बाहेर कोण दाखवायला आम्हाला जागा राहिली नाही तुला शरम नाही वाटली बोलू नकोस तू एक शब्द सुद्धा सांग अरे बोलू नकोस माझ्या सोन्यासारख्या मुलीला आयुष्यात तू उठवलं अरे तू चालतो आम्ही माझ्या घरात बोलू नका समजून घ्या मी तुझं काही आहे सांगायचं उठलं घरात आधी माझ्या मी वर्षाशी एक मिनिट वर्षा मी कबूल केल्याप्रमाणे परत आलोय तुला मी म्हटलं होतं ना वर्षा मी अजूनही लग्न केलेलं नाही झालं नसेल तर माझी अजून तयारी आहे